आज देवळीमध्ये 3:30 ते 4:45 दरम्यान एक दुःखद घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये आरोपी नामे कजन मोहिते वय 21 वर्ष, ह्याचे राहण्याचे ठिकाण फिक्स नसून हा फुटपाथवरतीच राहून भीक मागून त्याची उपजीविका करायचा. त्याने मृतक विनोद भरणे वय 55 वर्ष, राहणार सोनेगाव तालुका देवळी, यांचा दगडाने ठेचून खून केलेला आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तात्काळ रिस्पॉन्स देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरूनच जो आरोपी आहे कजन मोहिते ह्याला ताब्यात घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आमच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला 2 गोष्टी समजलेल्या आहेत. काही आय विटनेसेसनुसार हा जो खून आहे हे आरोपी आणि मृतक हे एकमेकांची ओळख नाही आहे आणि आरोपी मृतकाला दारू पिण्यासाठी 50 रुपयाची मागणी करत होता असं काही लोकांकडून आम्हाला समजलेलं आहे. आणि काही लोकांकडून आम्हाला असंही समजलेलं आहे की जो आरोपी आहे त्याचे लहान भाऊ आणि बहीण हे भीक मागत होते आणि ते भीक मागण्यासाठी जेव्हा मृतकाकडे गेले आणि जेव्हा मृतकाने तो त्यांना जे काही भीक असेल ते जेव्हा देण्यास नकार दिला तेव्हा संताप रागाला जाऊन मृतकाने तिथेच शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. ह्याच्यामध्ये तिथेच उभे असणारे मिरा शालिक मून राहणार सोनेगाव ह्या आणि सुनीता ठाकरे ह्या 2 महिला तिथं घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यातील जी मिराबाई मून ज्या महिला आहेत त्याही जखमी झालेल्या आहेत आणि त्यांचे योग्य ते उपचार केलेले आहेत. ह्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला घटनास्थळाहूनच लगेच रिस्पॉन्स देऊन ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय SP सर नुरुल हसन सरांच्या आदेशाने मी स्वतः करत आहे आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मोटिव काय होता ह्याचं आम्ही लवकरच शोध घेऊ. आपण जो मीडियामध्ये जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहिला तर आपल्याला असं समजतं की जेव्हा एखादी अशी सिरियस घटना घडते आणि तेव्हा जेव्हा आजूबाजूला जे उपस्थित लोक असतात त्यांनी जर समजा वेळीच जो जखमी आहे त्याला जर अशी मदत केली तर अशी मला असं वाटतं की दुःखद घटना आपण अशी टाळू शकतो. हां, आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की काही तिथे आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी जर लगेच मदत केली असती तर हा प्रकार कदाचित टळला असता. परंतु पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप तात्काळ येऊन त्या आरोपीला तिथून आपण ताब्यात घेतलेला आहे.